संकपाळ हायस्कूलमध्ये भरली तब्बल 16 वर्षांनी शाळा. सन 2007 आणि 2008 माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये माध्यमिक शाळेला अतिशय महत्त्व असतं. जीवन यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. शिक्षकांच्यामुळेच खऱ्या अर्थाने जीवनाला आकार मिळत असतो. आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षकांच्या विषयी कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या माध्यमिक शालेय जीवनातील मित्रमैत्रिणींना पुन्हा भेटण्यासाठी एक दिवस शालेय जीवन पुन्हा अनुभवण्यासाठी श्री जी एम संकपाळ हायस्कूल श्रीपेवाडी येथील सन 2007 आणि 2008 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रारंभी माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांच्यावर पुष्पवृष्टी करत हलगीच्या ठेक्यामध्ये कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. यानंतर शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. पुष्प देऊन शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींना आपल्या मनोगताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. शिक्षकांनी केलेले संस्कार याविषयी विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली. यामध्ये धनंजय पवार, विद्या मेस्त्री, सारंग शिरोळे, स्नेहल शिंपुकडे, कपिल जाधव, योगेश मोरे, कविता पाटील, मयूर जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त करून शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेच्या घंटेचा आवाज कानामध्ये घुमला. शाळेच्या घंटेचा आवाज कानामध्ये घुमला. रांगेत उभे राहणाऱ्यांची लगबग आठवली आणि या गेट टुगेदरच्या निमित्ताने क्षणात सोनेरी दिवसांची आठवण स्मरली. आज मला वाटतं 16 वर्षांनी पुन्हा आपण एकदा या म्हणजे आपल्या हायस्कूलमध्ये आपली शाळा भरली आहे. हायस्कूल म्हणजे काय असतं? जिथे मैत्री आपल्याला आयुष्यभरासाठी भेटते आणि आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणारे शिक्षक भेटतात, ते ठिकाण म्हणजे आपलं हायस्कूल. आज पुन्हा एकदा म्हणजे 16 वर्षांनी आपण इथं आज एकत्र जमलो आहोत, पण मला वाटतं त्यावेळी असणारा आपल्यातला जो उत्साह तो आजही जाणवतो आहे. यानंतर या विद्यार्थ्यांच्यावरती उत्तम पद्धतीने संस्कार केलेल्या शिक्षकांनी आपले मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली. माजी मुख्याध्यापक डी.बी. साळुंके, पी.बी. शिंपुगडे, एस.बी. गळदगे, एस.आर. जगताप, शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. जाधव, एन.बी. कुंभार, सी.एस. पाटील, एस.डी. पवार, जिनगे सर आदी शिक्षकांनी आपले मार्गदर्शन केले. आम्हाला वाटायला आम्ही मिनिस्टर आहोत की काय, लक्षात घ्या. कारण इतकं चांगल्या प्रकारचे निवेदन करून वाजत गाजत तुम्ही आम्हाला आणला. फुलं टाकायच्या ऐवजी तांदूळ टाकला असता तर आणखी वेगळा अनुभव फील आला असता. तर ही प्रेमाची भाषा आहे लक्षात. ही जी तुम्ही उधळण केलेली आहे, पुष्प उधळण केला किंवा तुमच्या आणि शिक्षकांच्या मध्ये असणारं जे प्रेमाचं संबंध आहे त्याचं ते प्रतीक आहे लक्षात घ्या. संकपाळ साहेब, संकपाळ काकू आणि पुजारी साहेब या थोर व्यक्तींनी या माळावरती हे जे ज्ञान मंदिर स्थापन केलं, याचं नियोजन जेव्हा चालू होतं तेव्हा जबडे आणि विशाल शिंदे शाळेमध्ये आले. त्याच्याबरोबरच सागर शेंडके आणि मित्र परिवार आला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला गेट टुगेदर हा कार्यक्रम या ठिकाणी करावायचा आहे. कोणत्याही क्षणाचा विचार न करता त्यांना ताबडतोब तारीख त्या दिली. त्यांना विद्यार्थ्यांचं लिस्ट पाहिजे होतं. ताबडतोब 2007-08 बॅचचा ज्या अटेंडन्स बुक आहेत त्या काढल्या आणि कळालं की 141 विद्यार्थी तेव्हा होते. आणि ह्या 141 विद्यार्थ्यांचं लिस्ट घेऊन ही मंडळी गेली. मला वाटलं अनुभव आहे, बरेचसे विद्यार्थी येतात, लिस्ट द्या म्हणतात आणि गेल्यानंतर परत काही फोनच नाही, पण ही वेगळी बॅच आहे हे त्यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वानं दाखवून दिलं. कारण
शेवटपर्यंत त्यांचा फोन नव्हता, पण काल सकाळी फोन आला की सर उद्याच्या कार्यक्रमासाठी किल्ली आली आहे. मला वाटलं कदाचित या दिवाळीच्या दीपावलीच्या सणामध्ये हे सर्व विसरून गेले असतील, पण फोन आला आणि मग त्यांना किल्ली देण्याची व्यवस्था केली. आणि आज सकाळी पाहिलंय तर येऊन तर हा एक अनोखा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या ठिकाणी पुतळ्यासमोर असणारी रांगोळी, पुतळ्याचं सुशोभीकरण, आतमध्ये घातलेलं मॅट आणि हे सर्व पाहिल्यानंतर आमचे एक सहकारी मला विचारले, सर मॅट कधी घेतला? मी म्हटलं मॅट आम्ही घेतलेलं नाही, हे माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्याकडून शिक्षकांचा शाल श्रीफळ पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात सन 2007 आणि 2008 सालातील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर इतर कर्मचारी उपस्थित होते.